गेले 6 दिवस तुका शोधतय मी, पण तुझा काय दर्शन होणाच नाही। तुझ्याशिवाय बाप्पाक शोभा नाही। चल माझ्या वांगडा घराकडे चल, उद्यापासून नाही शोधूचं मी तुका। माझं बाप्पा चललो उद्या। नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव असा मुक्काम पोस्ट कोकण। मंडळी, गणपती इल्यापासून मी तुमका रोज एक व्हिडिओ पाठवतो आणि तो आवडीन तुम्ही बघतास, म्हणून माका व्हिडिओ बनक पण मजा येतास आणि तुम्ही कमेंट्स करून कळवतास। पण खरं तर तुमका माझो व्हिडिओ, आजचो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी मिळता, कारण हा इंटरनेटचं प्रॉब्लेम असा। त्यानंतर शूट करताय मी, त्यानंतर एडिट करताय, त्यानंतर अपलोडिंगला लावतोय, अपलोडिंगला माका दिवस लागता आणि तो दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचता, तोपर्यंत तो दिवस संपलेलो असता, तरी पण तुम्ही तो व्हिडिओ आवडीन बघतास, म्हणून माका व्हिडिओ बनवक पण मजा येता। असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर माका व्हिडिओ बनवक अजून मजा येत। तर आज आपण बघतलो आपली जी गौरी माता असा त्याचं विसर्जन, खरं तर 1.5 दिवसाचो मायरवास असता तिका आणि आज ती जातली असा। तर आपण अजिबात वेळ न घालवता आपण थेट गौरी विसर्जन करतात, थंय जाऊया। माई देवी असतो गौरी माते, तर आपली सगळ्या कुटुंबातल्या माणसांनी, सगळ्या बालगोपांनी येताना शक्ती तुझी आपली गौरी पूजना आवाहनापासून आज गौरी विसर्जनापर्यंत येताना शक्ती सेवाताकरी केलेली आहे, ती पावन करून घे। पुढे सगळ्या कुटुंबाला धक्का नौकाले आधारून धर। काही क्लेश इडा पिडा कोणाच्या काय पाठी असत तर ती सगळी बाहेरच्या बाहेर घालवून टाकून, प्रत्येकाचो नोकरीधंदो कामधंदो असा तो चांगल्या प्रकारे सांभाळून, जिथं तिथं आमची काय मुलाबाळ अभ्यासात असत त्यांना चांगल्या प्रकारे बळकत देऊन, ज्या ज्या बालगोपाळांची लग्नकार्य अडकले त्यांची लग्नकार्य व्यवस्थित पूर्ण करून देऊन, जशी तुझी आनंदाने तनु शक्तीची काय सेवा चाकरी केलेली असा ही पावन करून घे। ही सेवा चाकरी करत असताना काय चुकोपराध झाली असत ती मकलास करून सगळ्यांना दाखवले आधारून धर। अशीच आनंदान वर्षाच्या वर्षाला घेऊन आपली आनंदान सेवा चाकरी करून घे। कोणाच्या पाठी काय इडापिडे असत घालवून टाक, सगळ्यांच्या पाठी रखवाली उभी राह, क्लेश परिहार कर, यश दिनी बरा कर। भाऊ पकड जरा, तू तुला यो भाऊ, हलता
आणि थोडा आता होती ठेव ना काय झालं आता आता काय नाही पाऊस विसर्जन संपला नायक राहत नाही तर अशा प्रकारे आमच्याकडे गौरीचं विसर्जन केलं जातं. खरं तर सगळे पूजा हे सारखेच असतात. हळद कुंकू अक्षता गंधक फुला वाहून केले जातात. आजच्या दिवसाची वेगळी गोष्ट म्हणजे आज जो प्रसाद मिळता भाकरी आणि शेगलाची भाजी किंवा लाल पालेभाजी क्या वात आहे एक नंबर असता. ह्या गौरी आगमनापासून गौरी विसर्जनापर्यंत माका काही गोष्टी समजले ते म्हणजे आपण म्हणतो की आपलो समाज हो पुरुष प्रधान समाज असा तर असं काय नाही. म्हणजे तुम्ही जर मागचे काही सण घेतलास जसं की वटपौर्णिमा घेतलास किंवा श्रावण महिन्यात आपण आकवारणी वाढतो ते घेतलास किंवा आता गौरीची पूजा घेतलास तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही बघितलास तर स्त्रियांका मान असा. त्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे आपली जी संस्कृती असा ही निसर्गाक देव मानणारी असा म्हणजे वटपौर्णिमा त्यानंतर आपली नागपंचमी त्यानंतर आता गौरी गौरीचं जो विसर्जन असतं त्यावेळी आपण जी आगमनाक आणलेली रोपं असतात पाच रोपा ती पाच रोपा जमिनीत पुरतात त्याची लागवड करतात. एक निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारो ह्यो सण असा. असो तर तुमका ह्यो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कळवा. आवडलो तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. माका इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा खाय अशा तर सोयन रवा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुमका माझे सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. खाय अशा तर सोयन रवा आणि बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण गणपती बाप्पा Morya. अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा.
कसा प्रगटला कसा विसरला उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा माना म्याची तीर साखर तो जो
सोखो